विरोधकांनी पुकारलेल्या उद्याच्या बंद विरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी आहे. विरोधकांनी पुकारलेला बंद बेकायदेशीर आहे. कुणालाही अशा प्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही असं सरकारकडून सांगण्यात आलंय. बंद करणाऱ्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही सरकारकडून हायकोर्टात सांगण्यात आलेलं आहे. या बंद विरोधात गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यावरच सुनावणी सुरू आहे. तर उद्याच्या विरोधकांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद विरोधात गुणरत्न सदावर्ते आणि इतरांनी याचिका हायकोर्टात दाखल केलेली आहे. त्या याचिकेवर सध्या हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. उद्याचा बंद बेकायदेशीर आहे अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आलेली आहे. या सगळ्यानंतर आता नेमकं काय होतंय या सुनावणी दरम्यान याकडे लक्ष असेल. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा विरोधकांकडून आवाहन केलं जात आहे, उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी व्हा असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. लेकीबाळींसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी हा बंद आहे, त्यात कोणताही राजकीय मुद्दा नाहीये. त्यामुळेच उद्याच्या बंदमध्ये सर्वसामान्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेलं आहे. दुसरीकडे या बंद विरोधातच गुणरत्न सदावर्ते आणि इतरांनी याचिका हायकोर्टात दाखल केलेली आहे. त्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यान सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. उद्याचा बंद हा बेकायदेशीर आहे, जर या बंदमध्ये सहभागी झालं तर कारवाई करण्याबाबतची सरकारची भूमिका असेल असं सरकारकडून हायकोर्टात मांडण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या संदर्भात शरद पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया. लोकांच्यात असलेला उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगीच संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतून हा कार्यक्रम उद्याचा बंदचं आयोजित केलेलं आहे. संघर्षाची भूमिका घेऊ नये हा जनसामान्यांचा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे आणि त्यासाठीच बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर हीच भूमिका उद्धव ठाकरेंनी सुद्धा मांडलेली आहे. हा यात कोणताही राजकीय मुद्दा नाही आहे, राजकीय बंद नाही आहे. विरोधकांनी जरी बंद पुकारलेला असला तरी ज्या मुद्द्यासाठी बंद पुकारलेला आहे त्या मुद्द्यासंदर्भात म्हणजे महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यासंदर्भातला हा बंद आहे, त्यामुळे त्यात सर्वसामान्यांनीही सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडूनही करण्यात आलेलं होतं. तशाच प्रकारची भूमिका शरद पवारांनी सुद्धा मांडलेली आहे. मात्र तूर्तास तरी बंद विरोधात जी याचिका सदावर्तेंनी हायकोर्टात दाखल केलेली आहे त्यावर सुनावणी सुरू आहे. या सगळ्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली ऐकूया. त्या लोकांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात आणि त्यांना जेलमध्ये टाकायचा सरकारने प्रयत्न केलेला आहे तर राज्यातल्या करोडो लोक त्यांना टाकाना जेलमध्ये जशाचं तसं उत्तर देऊ. आम्ही ज्या पक्षाचे आहोत त्या पक्षामध्ये महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अशा अनेक लोकांना जेलमध्ये इंग्रजांनी टाकलं होतं. उद्याच्या बंदमध्ये सुद्धा त्यांनी टाकावं जेलमध्ये. आज महाधिवक्ता सांगतोय आपली कहाणी करावं